नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वाळवणाची नवीन रेसिपी बघणार आहोत आणि इथे आपण साबुदाणा आणि बटाट्याची मस्त अशी चकली बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. एकदम खुसखुशीत आणि एकदम खायला चविष्ट ही चकली होते आणि करायची पद्धत ही खूप सोपी आहे. करायला फारसा वेळही लागत नाही आणि खायला एकदम मस्त अशी ही चकली आपण उपवासासाठी करूयात. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. अर्धा किलोचं हे प्रमाण आहे आणि अर्धा किलो साबूसाठी मी इथे 1.5 किलो बटाटा वापरत आहे. तर बघू शकता साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 3 ते 4 पाण्याने, जेणेकरून त्याच्यातली काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल. याच्यासाठी आपल्याला 2 ते 3 पाण्याने हा साबू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बघू शकता मी इथे धुवून घेते साबू, मस्त स्वच्छ असा चोळून घ्यायचा आहे. बघा ते पांढरं पाणी निघतंय, एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर इथे बघा साबू धुवून घेतलेला आहे मी. आता उकळत्या पाण्यामध्ये हा साबू आपल्याला घालायचा आहे, पाणी उकळूनच घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि ही ज्या क्लिप आहे हे आदल्या दिवशी करायचं आहे रात्री, आणि उद्या सकाळी याच्या चकल्या आपल्याला करायच्या आहेत. ही रात्रीची प्रोसिजर आहे. इथे मी 1/2 किलो साबू पाण्यामध्ये टाकलेला आहे. इथे या पातेल्यात पाणी खूप जास्त आहे, एवढं पाणी आपल्याला साबूवर ठेवायचं नाही आहे. त्यातलं आपण वरचं पाणी काढून घेऊयात. बघू शकता इथे पाणी मी काढलेलं आहे. साबूवर किती पाणी हवं इथे मी दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पाणी ठेवायचं आहे आणि साबू आपल्याला हलवून घ्यायचा आहे. त्याच्यात साबू गरम पाण्यात टाकल्याच्यानंतर, नाहीतर तो तिथेच बसून राहतो. बघू शकता मस्त असा मी साबू हलवून घेतलेला आहे. पाणी किती ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आता हे रात्रभर असंच झाकून ठेवायचं. उद्या सकाळी बघा साबू मस्त असा भिजलेला आहे. तुम्ही बघू शकता दबला की लगेच दाबतो आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट हा साबू आपला झालेला आहे. इथे मी 1.5 किलो बटाटा शिजवून आणि साल काढून घेतलेला आहे. आपण छोट्या बटाट्याची चकली करतो आहे. बघू शकता इथे हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, चवीनुसार मीठ आहे. इथे बघा बटाटा कशा पद्धतीने मी केलेला आहे. इथे मी एकटीच होते शूट करायला, म्हणून पूर्ण प्रोसिजर मी इथे दाखवू शकली नाही. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पुरण करतो, अशा पद्धतीने हा बटाटा पुरणाच्या चाळणीतून काढून घ्यायचा आहे. एकदम सॉफ्ट असा हा बटाटा आपल्याला मिळतो. साबूवरच मी इथे बटाटा घातलेला आहे. आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. बघू शकता चवीनुसार मीठ आणि वाटलेली हिरवी मिरची. इथे तुम्ही मिरची पावडरही वापरू शकता. बघू शकता मस्त असं हे पीठ आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. चकलीसाठी एकदम परफेक्ट पीठ इथे तयार होणार आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही, एकदम परफेक्ट पीठ होणार आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने जर केली तर तुमची चकली अजिबात बिघडणार नाही आहे. बघू शकता मस्त अशी ही चकली आपली, चकलीचं पीठ एकदम एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे मस्त पद्धतीने. बघू शकता एकदम एकजीव करायचा आहे. साबू पण बघा किती छान मोकळा मोकळा सगळीकडे झालेला आहे. अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला छान पद्धतीने काढून घ्यायचं आहे. बघू शकता मी पीठ सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आता चला टेरेसवर जाते चकली पाडण्यासाठी. तर इथे बघा टेरेसवर आले होते, तर चला म्हणलं थोडासा साईडचा परिसर दाखवावा म्हणून मी इथे शेअर करत आहे. एकदम मस्त असं छान वातावरण झालेलं सकाळचं. तर इकडे बघा मस्त असं वातावरण आहे. चला चकली करायला घेऊयात. तर इथे शेवगा घेतलेला आहे. शेवग्याला मी चकलीची प्लेट लावलेली आहे आणि मिश्रण चमच्याने एकदम दाबून दाबून आपल्याला शेवग्यामध्ये भरायचे आहे, जेणेकरून आपली चकली पाडताना तुटणार नाही. हा पहिला शेवगा आहे, त्याच्यामुळे जरा चकली पाडायला हात आपल्याला बसलेला नसतो, त्याच्यामुळे जरा वाकड्या तिकड्या चकल्या येऊ शकतात आपल्या. एकदा हात बसल्या की मस्त अशा गोल मस्त अशा चकल्या करता येतात. बघू शकता तर अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेणार आहे. मी टेरेसवर वाळत घालते आहे. ह्या चकल्या घरात जरी टाकल्या तरीही चालतात फॅनखाली. तर इकडे बघा इथे मी सगळ्या चकल्या घालून घेतलेल्या आहेत बटाटा आणि साबूच्या. तर चला कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे.
तर इथे बघा, कडकडीत उन्हात मस्त अशा वाळवून घेतलेल्या आहेत ह्या चकल्या. आता तुम्हाला मी तळून दाखवते कशा तिप्पट चौपट ह्या चकल्या आपल्या फुलतात. बघू शकता मस्त असं तेल इथे मी तापवून घेतलेलं आहे. आता त्याच्यात आपल्याला चकले सोडून देऊयात. बघू शकता शाबू ही कुठेही कच्चा राहत नाही, एकदम खुसखुशीत लागतो तो शाबू दिसतोय चकलीला तो. आणि अजिबात ही चकलीचा शाबू उडत नाही, फुटत नाही, कारण आपण तो मस्त असा भिजवून घेतलेला होता. तर बघू शकता अशी मस्त चकली आपली फुललेली आहे एकदम छान पद्धतीने. ह्या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही ह्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.